यानंतर थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलत आहेत तिथे. त्या भागातल्या शिवसैनिकांमध्ये आणि शिवसेना प्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे, तो उद्रेक तुम्हाला या सभेतून दिसेल. या क्षणी साधारण लाखाची सभा होईल असं चित्र आहे, पण सभेचा उत्साह पाहता यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या सभेला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी, त्यांचे विचार समजून घेण्यासाठी, महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय परिस्थितीवरचे त्यांचं भाष्य ऐकण्यासाठी इकडली जनता फार उत्सुक आहे. आम्ही गेले 2 दिवसापासून इकडे आहोत सगळे. जो लोकांचा उत्साह दिसतो आहे, प्रतिसाद दिसतो आहे, ती खरी शिवसेना आहे. आणि त्या शिवसेनेचं स्वरूप रूप हे मालेगावातील जनतेला पाहता येईल. उद्धव ठाकरे उद्या संध्याकाळी 5 वाजता मालेगावला पोहोचते, त्यांच्याबरोबर रश्मी ठाकरे सुद्धा आहेत. शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी उत्तर महाराष्ट्राचे इथे पोहोचलेले आहेत. शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते उद्यापर्यंत इकडे पोहोचतील. सभा जरी मालेगावात असली, सभा उत्तर महाराष्ट्रात असली, तरी ती सभा अख्ख्या महाराष्ट्राची असं मी मानतो. कारण या मालेगावातून उद्या जो संदेश जाईल, तो संदेश महाराष्ट्राला जाईल, देशालाही जाईल. ज्या प्रकारच्या घटना देशात आणि राज्यात घडत आहेत कालपासून आपण पाहिलं असेल, त्या पाहता या देशात लोकशाही अजिबात राहिलेली नाही. विरोधी पक्षाला अजिबात स्थान मिळू द्यायचं नाही, विरोधी पक्ष संपून टाकायचा, लोकशाही नष्ट करायची. जी आपल्या विरोधामध्ये आवाज उठवतील, जे सत्य बोलतील, त्यांना न्यायालय, तपास यंत्रणा यांच्या माध्यमातून नष्ट करायचं. अशा प्रकारचं एक दळभद्री राजकारण या देशात आणि या राज्यातही सुरू आहे. कालच मी ऐकलं की या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे विधानसभेत सांगत होते, आम्हाला खोकेवाले का बोलता, आम्हाला मिंदे का बोलता. हा प्रश्न त्यांनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे की लोक आपल्याला मिंदे आणि खोकेवाले का म्हणतात. अख्ख्या महाराष्ट्रात देशात तुमची का छिथू होते, आणि ही छिथू जर तुम्हाला नष्ट करायची असेल तर एकच पर्याय, तुम्ही निवडणुकांना सामोरे जा. ज्या शिवसेनेच्या ताकदीवर, ज्या ठाकरे नामावर तुम्ही निवडून आलेला आहात, तुम्ही त्यांच्याशी जी बेमानी केली आहे त्याच्यामुळे लोक तुमच्यावर चिडलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही शहाणे असाल आणि खरोखर इमानदार असाल आणि खरोखर तुम्ही क्रांती किंवा बंड केलं असं जे म्हणताय ते खरं असेल, तर राजीनामे द्या आणि निवडणुकांना सामोरे जा. मग खरी शिवसेना कोणती आणि खोकेवाल्यांची कोणती हे स्पष्ट बोला. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून आपण मोदी भक्तांप्रमाणे गांधी भक्तांना देखील सुनावलेलं आहे, नेमकं काय म्हणायचं होतं आणि काय संदेश या निमित्तानं काँग्रेसच्या? नाही, भक्त ही अंधभक्ती असू नये, जी आता गेल्या काही वर्षापासून मोदी यांची अंधभक्ती या देशात निर्माण झालेली आहे. मी विशेषतः सावरकरांचा उल्लेख केलेला आहे आणि आमच्यावरती कोणी किती टीका केली तरी आमचं सावरकर प्रेम काय नष्ट होणार, कमी होणार. वीर सावरकरांना ज्या परिस्थितीत शिक्षा झाली तेव्हा त्यांना अपिलाची संधीच नव्हती. तेव्हाचा कायदा इंग्रजांचा कायदा होता, त्याच्यामुळे सावरकरांची तुलना कधी कोणाशी करू नये. शिवसेना ते सहन करणार नाही. आम्ही वीर सावरकरांचे भक्त आहोत, वाटलंच अंधभक्त म्हणा, पण ते आहोत आणि ते राहणार. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सावरकरांविषयीची आमची आस्था, प्रेम, आदर हा राहील. पण त्या अग्रलेखामध्ये सावरकरांचा उल्लेख करून कुठेतरी तुलना करण्याचा प्रयत्न आला असे या टीका होते. नाही, मी असं म्हणत नाही. वीर सावरकर वीर सावरकर आहेत. राहुल गांधी यांना जेव्हा शिक्षा ठोठावली आणि त्यांनी काही माफी मागण्यास नकार दिला, ही चांगली गोष्ट. आम्ही तरी कुठे माफी मागितली? आम्ही तुरुंगात गेलो. आम्हालाही माफी मागून सुट्टा आला असता,
आम्हालाही गुडघे टेकले असते आम्ही या मेंदे गटापुढे किंवा भारतीय जनता पक्षापुढे, तर आम्हाला तुरुंगात जाणं आमचं टळलं असतं किंवा आमच्या राजकारणात ज्या पद्धतीनं आमच्यावर खटले टाकून आम्हाला जेल सांडलं जातं सगळ्यात बाबतीत, त्यातून आम्हाला सुटका करता आली असती, पण आम्ही तुरुंगाचा मार्ग स्वीकारला. त्याच्यामुळे अनेक लोक आहेत की जे झुकत नाहीत, वाकत नाहीत, गुडघे टेकत नाहीत. त्याच्यामध्ये एक राहुल गांधी आता आहेत की जे परिस्थितीला सामोरं जात आहेत आणि नक्कीच आम्हाला त्यांच्याविषयी प्रेम आहे की अशा दुर्मी सरकारपुढे त्यांनी झुकण्यास नकार दिला आणि आपलं लोकसभेचं सदस्यत्व गमावलं. उद्या मालेगावमध्ये सभा होती आणि इथे हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा असणार आहे. या सभेला अनेक मुस्लिम संघटनांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे, त्यामुळे उद्याच्या सभेमध्ये हिंदुत्वाचा का नाही घेणार. या देशातला मुसलमान हा प्रखर राष्ट्रभक्त मुसलमान आहे. ज्या प्रकारे आज मोदी आणि त्यांचा पक्ष या देशाच्या लोकशाहीला मारक अशी भूमिका घेत आहे ते हिंदुत्व नाही. हा हिंदुस्थान खतम करण्याचा, हिंदुस्थान आपल्या मुठीत ठेवण्याचा, हिंदुस्थानवरती आपली मालकी इंग्रजांप्रमाणे निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न म्हणजे हिंदुत्व असं मानत नाही. हा देश सगळ्यांचा आहे. या देशात सगळ्या जाती धर्मांना स्थान आहे. हिंदुत्व ही आमची संस्कृती आणि संस्कार आहे, ती राहणार. हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व, ते राहणार आणि त्यास कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही. मालेगावच्या सभेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव येत आहेत, त्यांचं स्वागत आहे. सर, क्या इसीलिए मालेगाव शहर में उर्दू में बोर्ड लगाए गए, साहिब के नाम किया गया, अली जनाब लिखा गया उर्दू में, तो क्या हो गया? तो क्या कहेंगे आप? हम किसी भाषा के या धर्म के खिलाफ कभी नहीं थे. बालासाहेब ठाकरे, बालासाहेब ठाकरे जी ने, शिवसेना ने हमेशा एक ही भूमिका ली है, चाहे हिंदू हो या चाहे मुसलमान हो, चाहे किसी जात धर्म का हो, जो इस देश के खिलाफ काम करते हैं उसके खिलाफ हम रहेंगे. आप यहां रहकर किसी और देश के गुणगान करेंगे तो आप देशभक्त नहीं कहे जाते, चाहे फिर हिंदू हो चाहे मुसलमान. आज भारतीय जनता पार्टी या और जो लोग हैं जिस तरह से इस देश की जनता को, राष्ट्रभक्त जनता को खत्म करने की कोशिश कर रही है, मैं मानता नहीं कि वो राष्ट्रभक्ति का काम है. जिस तरह से आपके खिलाफ आवाज उठाने वाले राहुल गांधी की लोकसभा की मेंबरशिप को खत्म कर दिया, वो एक प्रकार की गुलामी की शुरुआत है. मैं उसे हिंदुत्व नहीं मानता हूं, मैं उसे देशभक्ति नहीं मानता हूं, मैं उसे लोकतंत्र की रक्षा चौकीदार नहीं मानता. सर, पण शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी संघटना म्हणून ओळखली जाते. मग काय, मागे पण उर्दू मध्ये काही कॅलेंडर छापले होते, त्यावेळेस टीका झाली. आज तर सभेचे उर्दू भाषा या देशामध्ये जनाब म्हटलं म्हणून काय झालं? आमचे बॅरिस्टर अंतुले साहेब होते, आम्ही त्यांना जनाबच म्हणायचे, जनाब अंतुले साहेब. प्रत्येकाची भाषा आहे. या देशामध्ये उर्दूवरती बंदी आली आहे का? या देशामध्ये अनेक साहित्यिक, कवी, लेखक, यांनी हा देश समृद्ध केलेला आहे. कैफी आजमी पासून मधुर सुलतानपुरी, शायर लुधवानी, दुधावी असतील, फिराग गोरखपुरी असतील, म्हणून काय झालं? भाषा आहे ना. जावेद अख्तरचं उदाहरण काल कुणी दिलं? सगळ्यात आधी जावेद अख्तरचं अभिनंदन दैनिक सामनातून करण्यात आलं आणि जावेद अख्तर उर्दू मधून लिहितात, गुलजार उर्दू मधून लिहितात. तर मला तुम्ही अजिबात त्याच्याविषयी काय सांगू नका. या देशातले अनेक साहित्यिक आणि कवी मोठे आजही त्यांची भाषा उर्दू आहे, त्या उर्दूतून लिहितात. जावेद साहेब असतील, स्वतः गुलजार. हा बदल जाणवतोय लोकांना? अजिबात नाही बदल. आधी नव्हते ना सर असे? आम्ही असेच आहोत. मालेगावमध्ये आम्ही फार कमी वेळ आलोय. या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना असं वाटतंय की शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. जर या देशामध्ये लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर माननीय उद्धव ठाकरे यांचं एक जे नेतृत्व आहे सगळ्यांना सांभाळून घेणार, त्यांच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे. जर या देशातल्या मुस्लिम बांधवांना वाटत असेल की उद्धव ठाकरे माझे नेते आहेत, तर त्या चुकीचं काय? कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण नाही. त्यांनी फक्त का मोदींनाच नेता मानावं का? ते पण आधी कमी आले, आता येण्याची गरज का बसते मालेगाव? आता येण्याची गरज का गरज बाकी म्हणजे मालेगाव महाराष्ट्रात नाही का? मालेगाव महाराष्ट्रातच आहे. मालेगावमध्ये शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत. आता ते त्यांनी पलायन केलं, रुग्णाला पाय लावून सोडून द्या, पण मालेगाव हा शिवसेनेचा बालेगिल्ला आहे हे तुम्हाला भविष्यात दिसेल. या मालेगावचे पुढले आमदार अद्वै हिरे असतील.
साहब आपण एक टीजर केलेला आहे त्यामध्ये म्हटलं की गद्दर गेले आणि हिरे सापडले, परंतु हे हिरे पण आधी इतर पक्षांमध्ये जाऊन ठीक आहे तर हा काय प्रश्न नाहीये. संभाजीराजे देसाई आणि अजय गोगावले यांचा हा काय चर्चेचा विषय नाही. तर राहुल गांधी यांच्या संदर्भाची कारवाई झाली, त्यानंतर काँग्रेसमध्ये असा एक विचार चालू आहे की सर्वच खासदारांनी राजीनामा द्यायला पाहिजे काँग्रेसच्या, आपल्याला हे पाऊल योग्य वाटतं? त्याच्यावरती आता मी दिल्लीत जाईन आणि आम्ही चर्चा करू सगळे एकत्र बसून. नक्कीच सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. राहुल गांधी यांची ज्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई झाली हा सरळ सरळ लोकशाहीवरचा आघात आहे. अशा प्रकरणामध्ये कधी कोणाला शिक्षाच होत नाही. माझ्यावरती 17 डिफॅमेशनचे खटले सुरू आहेत, आम्ही टाकतो, आमच्यावर पण चालू आहे, बाळासाहेब ठाकरेंवरती पण हे खटले चाललेले आहेत. पण अशा प्रकारे इतक्या घाईनं निर्णय देणारा न्यायमूर्ती आणि न्यायालय हे मी प्रथमच पाहिलं आहे. फक्त राहुल गांधी यांना धडा शिकवायचा, त्यांना बोलू द्यायचं नाही संसदेमध्ये, यासाठी घेतलेला निर्णय आहे. हा देश हुकुमशाहीकडे पोचलेला आहे. साहेब मागच्या तुम्ही आता बोललं की उद्याच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, नेमकं ठाकरेंच्या निशाणावरती कोण असणार आहेत? कारण 2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या निशाणावरती उद्धव ठाकरे होते. बघा, राज ठाकरे असतील, नारायण राणे असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांच्या निशाण्यावरती कायम उद्धव ठाकरेच राहिले. इतकं त्यांचं नेतृत्व मोठं आहे. तुम्हाला गेल्या 18-20 वर्षात दुसरा काही विषय सापडला नाही उद्धव ठाकरे यांच्याशिवाय. तुम्ही तुमचा पक्ष किती वाढवला, तुम्ही तुमच्या पक्षाचे आमदार खासदार किती निवडून आणले. एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि स्वतःचे 5 आमदार निवडून आणावे. एकनाथ शिंदे यांनी जी शिवसेना चोरली आहे इलेक्शन कमिशनशी संगनमत करून, चोराला चोर साथीदार जो असतो बरं का, त्यांनी स्वतः निवडणुकीला सगळ्यांना घेऊन उतरावं आणि मग स्वतःची ताकद अजमावं. आमची ताकद चोरून तुम्ही स्वतःची ताकद दाखवू नका. राज ठाकरे यांचा पक्ष 18 वर्ष होऊन गेले, तुम्ही तुमच्या पक्षाविषयी बोला. उद्धव ठाकरे जुने झाले. आजही नारायण राणेंना उद्धव ठाकरेंमध्ये बोलावं लागलं, एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंमध्ये बोलावं लागलं. राज ठाकरे उद्धव ठाकरेंशिवाय त्यांची रेकॉर्ड पुढे जात नाही. देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या पुढे जात नाही. याचा अर्थ असा आहे की या सगळ्या लोकांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी मनात प्रचंड भीती आणि दहशत आहे की हा नेता ही शिवसेना घेऊन पुढे जाईल आणि आम्हाला घरी बसू. नाही पण सगळेजण एका व्यक्तीविषयी बोलतात, काहीतरी चुकत असेल. सगळे लोक मोदीविषयी बोलतात, त्याचे चुकत नाही का? काहीतरी असेल ना उद्धव ठाकरेंमध्ये. ती शक्ती बाळासाहेब ठाकरेंची असेल पण आहे ना. आम्ही सगळे बाळासाहेब ठाकरेंचे पायिक आहोत, म्हणून उद्धव ठाकरेंबरोबर आहोत. सर, वायनाडमध्ये पोटनिवडणूक घेण्याची देखील शक्यता, ज्या घाईघाईने लोकसभा आता ऍक्टिव्ह झालेली आहे सचिवालय, तिकडे पोटनिवडणूक घेण्याची पण शक्यता वाटते? हो, नक्कीच घाईघाईने घेतलेल्या आहे निवडणुका. अशा वेळेला लोकसभा सचिवालय आणि इलेक्शन कमिशनला नको तितकी घाई असते, इतर बाबतीत त्यांना घाई नसते. हे चोर आणि लफंगी आणि फ्रॉड लोक आहेत. ज्या घाईघाईनं त्यांनी लोकसभेतलं शिवसेनेचं संसदीय कार्यालय मिंदे गटाच्या हातात दिलं, हा काय प्रकार आहे? हा सुद्धा तोच एक फ्रॉडचाच प्रकार आहे ना. ज्या निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केलेली आहे, तो निकाल लागायचा असताना सुद्धा आमचं पक्षाचं कार्यालय माझं तिकडलं संसदीय नेतेपद हे काढून तुम्ही दुसऱ्यांना देता, याचा अर्थ तुम्ही विकले गेलेले लोक आहात. तुमच्याविषयी काय बोलणार? तुम्ही काय लोकशाहीचे रक्षण करणार? सर, अग्रलेखात मध्ये देखील म्हटलंय सामनाच्या की चोराला चोर म्हणणं हा गुन्हा झालाय. कोण चोर वाटतात? चोर कोण वाटतंय? मालेगावात पण चोर आहेत. कोण? 175 कोटी गिरणा मोसम साखर कारखाना त्याच्या नावावर गोळा केले शेतकऱ्यांचे. तो कारखाना कुठे आहे, ते पैसे कुठे आहे, त्या पैशाचा हिशोब कुठे आहे? आता चोराला चोर म्हणणार? महाराष्ट्रामध्ये या लोकांनी इलेक्शन कमिशनच्या हातात हात घालून शिवसेना चोरली, ते चोरच आहे. दिल्लीमध्ये गौतम अडाणी या चोरावर बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमचा आवाज बंद केला, राहुल गांधीची खासदारकी गेली. ते चोरच आहे.
संजय राऊत या महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवर देशावर बोलत असताना त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं बोलू नये म्हणून. हे चोराचंच काम आहे, सगळेच चोर आहेत, हे चोरांचंच राज्य आहे, हे चोर मंडळ आहे. मी परत सांगतो, हे चोर मंडळ घालवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि ते चोर मंडळ घालवण्याची सुरुवात या मालेगावातून होणार आहे. विधानभवनाच्या परिसरात